10 वर्ष श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेमध्ये प्रचंड असं काम करतं, कामाचा डोंगर त्यांनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि लोकसभेतील खासदारांनी कसं काम करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आहेत. लोकांचा प्रचंड असा पाठिंबा आहे त्यांना. मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि कल्याण बदलतं आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. भाजपच्या काही तर काल देखील त्यांनी एक बैठक घेतली होती, बैठकीमध्ये देखील सांगितलं होतं की श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नाही, काय सांगायला सांगतो? भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही पद्धतीने डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांना विरोध नाही आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं, आपणही पाहिलेलं आहे गेल्या महिनाभरापासून मी स्वतः त्याचबरोबर कॅबिनेट मिनिस्टर रवींद्र चव्हाण हे सर्वजण विविध विधानसभेमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासाठी एकत्रित माहितीचे मेळावे सुरू आहेत. सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी त्या मेळाव्यांमध्ये सहभागी होत आहेत. हा जो काल ज्यांनी जो प्रकार केलेला आहे ते गणपत गायकवाड यांची समर्थक लोक आहेत. ते भारतीय जनता पार्टीचा जर आधार घेत असतील तर ते चुकीचं आहे. गणपत गायकवाड यांनी जो पोलीस स्टेशनमध्ये केलेला जो गोळीबार आहे आणि त्याच्यातून त्यांची सुटका व्हावी म्हणून अशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिकचं ते काम करतायत. अशा पद्धतीने विरोध केला तर आमची सुटका होईल असं त्यांना वाटतं आहे. परंतु त्यांनी जो काही गोळीबार केला तो काही श्रीकांत शिंदे यांच्या सांगण्यावरून केलेला नाही आहे. त्यांनी जे केलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना होणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्यावरती टीका करणं योग्य नाही आहे आणि त्याकरता प्रेशर टॅक्टिक्स खेळण्याचं काम ती लोकं करतात. भारतीय जनता पार्टीने कुठल्याही प्रकारे त्यांना पाठीशी घातलेलं नाही आहे आणि त्यांचा पाठिंबासुद्धा नाही आहे. सर, ठाण्याचा जो काही ठाण्याचा तिढा काय आहे, गेले कित्येक वर्ष ही जागा शिवसेनाचा खासदार या ठिकाणी निवडून येतो, या ठिकाणी लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद शिवसेनेला आहे, शिवसेनेच्या कामाला आहे. आम्ही सर्व महायुती म्हणून काम करतो आहे. आपण पाहताय महाराष्ट्रातील एकमेव लोकसभा मतदारसंघ असेल की उमेदवार जाहीर न होता सर्व पक्षीय मेळावे, शिवसेना असेल, भाजपा असेल, राष्ट्रवादी असेल, RPA असेल, जोगेंद्र कवाडे गट असेल, सर्व पक्षीय मेळावे प्रत्येक विधानसभेमध्ये या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आहोत. तिढा वगैरे काही नाही आहे. पक्षाचे प्रमुख नेते लवकरात लवकर निर्णय जाहीर करतील.